रत्नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. बालिकाश्रम रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमधील दोन दुकानांना आग. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. बालिकाश्रम रस्त्यावरील जाधवमाळा येथे पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या शूजच्या दुकानाला आणि फॅब्रिकेशन वर्कशॉपला आज सोमवारी सायंकाळी 6 वाजता आग लागली. यात दोन्ही दुकाने पूर्णपणे जळून भस्मसात झालीत. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळताच माजी महापौर अभिषेक कळमकर तसेच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे आणि अनेक राजकीय मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक ठप्प झाली होती तर मदतकार्यात अडथळे येत होते. दरम्यान यापूर्वीही पत्र्याच्या शेडमध्ये आग लागून मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विनापरवाना पत्र्याच्या गाळ्यांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे. फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअप वर 75181185. तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.